आज आपण खास उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता ही खिचडी एकदम मोकळी झालेली आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम झालेली आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहे. ते 2 ते 3 पाण्यांनी स्वच्छ धुवून 10 मिनिटांसाठी पाण्यात ठेवलेले आहे. 10 मिनिटानंतर पाणी काढून घेतले, त्यावर एक झाकण ठेवलेले आहे. तोपर्यंत बटाटे शिजवून घेतलेले आहे. 4 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले साबुदाणे एकदम छान भिजलेले आहेत. आता 1/2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ते जाडसर वाटून घेतलेले आहे. उकडलेला बटाटा सोलून घेतलेला आहे. एक कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि त्यात 1 चमचा तूप घातलेला आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता. त्यात 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. आपण शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या होत्या ते पण घातलेलं आहे आणि हे 2 ते 3 मिनिट छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात उकडलेला बटाटा घातलेला आहे, तो पण छान मिक्स करून घेतलेला आहे. आता यात भिजलेला साबुदाणा घातलेला आहे, राहिलेला कूट पण घातलेला आहे आणि 1 चमचा मीठ घातलेला आहे. मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. 4 ते 5 मिनिट छान परतून घ्यायचा आहे. तुमच्याकडून साबुदाणे रात्रभर भिजवायचे राहिले असतील तर अशा पद्धतीने अगदी 3 ते 4 तास साबुदाणे भिजवून देखील तुम्ही एकदम छान खिचडी तयार करू शकता. याला तेल किंवा तुपाचे प्रमाण पण अगदी कमी लागते. तुम्ही पाहू शकता आपली खिचडी एकदम मोकळी तयार झालेली आहे. आता आपण यावर 2 ते 3 मिनिट झाकण ठेवलेले आहे. गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटातच आपली खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही ही खिचडी एकदा नक्की तयार करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.